फाजुमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक वेगळ्या प्रकारचे स्प्रिंग रोल बनवणार आहे. आज आपण मॅगी स्प्रिंग रोल बनवणार आहे. ही खूपच अशी यमी अशी डिश आहे. तर चला मग सुरुवात करूया मॅगी स्प्रिंग रोल बनवायला. मॅगी स्प्रिंग रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य अशा प्रकारे आहे. मॅगी घ्यायची आहे, एक कांदा, थोडंसं कोबी, अर्धा गाजर, लसूण. आपण ही मैद्याची पेस्ट करून घेतली आहे, तेल, टॅमॅटो प्युरी, काळू मिरपूड आणि हे स्प्रिंग रोल शीट आहे ते आपल्याला मार्केटला रेडी भेटतात. आता एक कढई घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्या आणि आपण जे मॅगीचे नूडल्स घेतले आहेत ते असे टाकून घ्या आणि ह्याला असंच म्हणजे एक बॉईल काढून घ्या. हे तुम्ही बघू शकता आपली मॅगी आता रेडी झाली आहे. आता ह्याला एका बाउलमध्ये काढून घ्या. आता कढई घ्या, त्याच्यामध्ये 2 स्पून तेल टाका, चांगलं गरम होऊ द्या. आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण त्याच्यात बारीक चिरून घेतलेली लसूण टाका आणि ह्याला चांगलं फ्राय करा. तुम्ही बघू शकता आपली लसूण चांगली फ्राय झालेली आहे. आता त्याच्यात आपण कांदा टाकायचा, तोही चांगला फ्राय करून घ्या. एक दोन मिनटं, जास्त नाही. तुम्ही बघू शकता आपला कांदा चांगला रोस्ट झालेला आहे. ह्याला जास्त पण नाही रोस्ट करायचं आहे. आता ह्याच्यात गाजर टाकून घ्या आणि ह्याला पण 1 ते 2 मिनटं चांगलं फ्राय करून घ्या. तुम्ही बघू शकता आपलं गाजर पण चांगलं फ्राय झालं आहे. आता ह्याच्यात आपण कोबी टाकून घ्या आणि हे पण 4 ते 5 मिनटं चांगली फ्राय करून घ्या. आता आपण या मिश्रणामध्ये मॅगी मसाला आहे तो टाकून घेऊया. ह्यानी एक वेगळीच चव येते आपल्या डिशला आणि याला चांगलं मिक्स करून घ्या. हे तुम्ही बघू शकता आपलं बऱ्यापैकी आता झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण थोडीशी काळी मिरी पूड टाका आणि याला चांगलं मिक्स करून घ्या. आता हे आपलं मिश्रण आहे, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे टॅमॅटो प्युरी टाका. ह्याच्याबदली आपण टॅमॅटो सॉस पण टाकू शकतो आणि याला चांगलं मिक्स करून घ्या. मिश्रण चांगलं आपलं मिक्स झालेलं आहे. आता आपण जे नूडल्स बॉईल करून घेतले होते ते ह्याच्यात टाका आणि याला चांगलं मिक्स करून घ्या. हे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण आता मस्तपैकी मिक्स झालं आहे. ह्याला थोडंसं गार करत ठेवा. आता आपण ही स्प्रिंग रोल शीट घेतली आहे, त्याच्या आपण एकदम साईडला इकडे असं मॅगी टाकून घ्या. आता ह्याला फोल्ड करताना जरा एकदम टाईट पकडायचं आहे असं आणि हे जे साईडचे कॉर्नर आहेत ते पण असं करून घ्या फोल्ड आणि ह्याला एक असं जेंटली एक असं एक फोल्ड द्या. आता हे जे बेस आपलं जे सॉरी साईडचं हे जे असेल ना लास्ट एंडला त्याला आपण जी मैद्याची पेस्ट करून घेतली आहे ना ती लावून घ्या. म्हणजे हे कसं ह्यानी ते चिपकत जातं आणि हे त्याच्यावरती असं हे प्रॉपरली असं स्टिक करा. असे तुम्ही हे आपले झालेले आहे, तसे आपण तुम्ही 4-5 असे बनवून घ्या. आता तुम्ही एक कढई घ्या, त्याच्यामध्ये तेल तापत ठेवा. हे आपलं तेल चांगलं तापलं आहे. आता आपण एक एक जे स्प्रिंग रोल बनवले होते तयार ते असे हळू ह्याच्यात सोडा आणि चांगलं फ्राय करून घ्या. हे स्लो गॅसवरती करून घ्या. हे तुम्ही बघू शकता हे चांगलं फ्राय झालेलं आहे. आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्या. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपली मॅगी स्प्रिंग रोल हे रेडी झाली आहे. ही खूपच अशी यमी अशी डिश आहे. तुम्ही नक्कीच तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर ही डिश शेअर करा आणि मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.